भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र गुंडेकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 40 दिव्यांग बांधवांना ई सायकलचे वाटप केले. सोबतच आमदार मोदयाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. तर 2 दिवसाआधी आमदार नरेंद्र गुंडेकर यांनी एकनाथ शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केला असल्याने शिवसैनिकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. आज आपण बघितलं आहे की कालपासूनच कार्यक्रम आहेत बऱ्याच ठिकाणी. फळवाटपचा आहे, सायकल वाटपचा आहे, अजून खूप सारे कार्यक्रम आहेत. तर हे सगळे दरवर्षीचे रोटिंगचे कार्यक्रम असतात. आपण काय काय आपण सामाजिक बांधिलकीनं काय काय आपण मदत करू शकतो. ब्लड कॅम्प आहे, मेडिकल कॅम्प आहे, सगळ्या पद्धतीचे मेडिकलचे टेस्टिंग आहे, इक्विपमेंट आहे, सर्जरी आहे, सगळे इथून सगळे स्कॅनिंग करून सर्जरी होते. तर आपण एक प्रयत्न करतो की ह्या वाढदिवसानिमित्त सगळ्या सर्वसामान्य गोरगरीब माणसांच्या सोबत कसं साजरा करता येईल, ज्यांना आधाराची गरज आहे त्यांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कसं आधार देण्याचा प्रयत्न करता येईल, हे सगळं कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या सगळे जे ह्या संस्था वगैरे यांच्या माध्यमाने हा चालू उपक्रम आहे. आता आपण सायकल पण बघितलं की दरवर्षी आपण इलेक्ट्रॉनिक सायकल देत असतो, जेणेकरून कधी कधी फिजिकल त्यांना चालवतो चालू शकत नाही असं लोकांना इलेक्ट्रॉनिक सायकल देतो.